जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो। प्रातःकाळी आपण थोडं चिंतन करतो, त्यापैकी मनाच्या श्लोकाचं चिंतन आपलं चालू आहे। 116वा श्लोक आपला झाला, 2 दिवसाची अंतर पडलं, गॅप पडली, आणि आता आज आपण 117वा श्लोक जो आहे त्याचं चिंतन करूया। 117वा श्लोक आहे, धुरुलेकरू बापुडे दैन्यवाणी कृपा भाकिता दीधली भेटी जेणे चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। देवाला भक्ताचा अभिमान आहे, सांभाळ करतो तो, लळा असतो त्याचा, जसा आईला आपल्या मुलाचा लळा असतो, त्यापेक्षाही शुद्ध, त्यापेक्षाही पवित्र आणि त्यापेक्षाही कायमस्वरूपी लळा। कारण आई आणि मुलाचं नातं हे एका जन्माचं आहे, भक्त आणि भगवंताचं नातं अनेको जन्मांचं आहे। जशी भक्ती अपेक्षित आहे संतांना त्याप्रमाणे माझी नाही जरी घडली, तरी भक्तीची सुरुवात ज्या पायरीपासून होते तिथे केवळ माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना मी भगवंताच्या जवळ जायला लागतो। येनकेन प्रकारेण आपण भगवंताच्या जवळ जायला लागलो आणि एकदा भगवंताने आपल्याला स्वीकारलं की मग निश्चित समजावं मी शेवटपर्यंत जाणार। ह्या न त्या मार्गाने भगवंत आपल्याशी कोणाची कोणाची तरी गाठ घालून देतो आणि तो आपली प्रगती करून नेतो। असंच काहीसं घडलं ध्रुवाच्या ध्रुवा बाळाच्या संदर्भात। आईने सापत्नाईने त्याला सांगितलं की हे पद तुझ्यासाठी नाही, ही जागा तुझ्यासाठी नाही, आणि त्याला खाली खेचलं। दैन्यवाणा झाला तो, दैन्यवाणा झाला कारण तो हताश झाला। तो स्वतःच्या आईकडे गेल्यानंतर आई म्हणाली त्याला की मीही काही करू शकत नाही, वडिलांनी काही केलं नाही, आई काही करू शकत नाही, मग आता मला तर आता कोण। असा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा आईने सांगितलं जा, तो भगवंत आहे, तो तुझा त्राता आहे। निघाला आणि मार्गात नारदांचं दर्शन झालं, नारदाने त्याला आशीर्वाद दिला। मार्गदर्शन भगवंतच करतो आपल्याला, पक्क लक्षात घ्या, तो आपल्यासाठी असतोच। कुठल्या रूपाने तो आपल्याला मार्गदर्शन करील हे आपल्याला कळत नाही, सांगता येत नाही, परंतु ध्रुवबाळाला जसं मार्गदर्शन झालं, नारदांचा आशीर्वाद झाला, संतांचा आशीर्वाद मिळाला, आणि मग तो तपश्चर्येला लागला। आणि मग जे घनघोर तपश्चर्या केली, अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवंताला प्रसन्न करून घेतलं। किती कठीण तपश्चर्या आहे, ते अतिशय दैन्यवाण झालेलं, बापुडा दैन्यवाण झालेला, तो एकदम काया पालट झाला त्याचा, जो किंकर होता तो विश्वंभर झाला। मी सामान्य असतो तो असामान्य होऊन जातो, आणि हे घडतं केवळ आणि केवळ ईश्वराच्या कृपेने, भगवंताच्या भक्तीने। आवश्यकता असते नेटाने भक्ती करण्याची, आवश्यकता असते भगवंताला शरण राहण्याची, आवश्यकता असते भगवंतावर प्रेम करण्याची, की तो सांभाळ आपला पदोपदी करतो, करतोच नव्हे आपल्याला उत्तुंग पदापर्यंत घेऊन जातो। त्याचं ब्रीदच आहे मुळी ते, आणि त्या ब्रीदाला सांभाळणं हे त्याला भूषणास्पद वाटतं, त्याला आनंददायक असतं ते, तो करतोच करतो। असं एकही उदाहरण नाही की जिथे भगवंताने सांभाळ केला नाही। म्हणून तर समर्थ या ठिकाणी सांगतात नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी, त्याला अभिमान आहे। धुरु लेकरू बापुडं होतं ते, दैन्यवाण झालेलं होतो। कृपा भाकिता दीधली भेटी जेणे, कृपा, तो भगवंताची कृपा भाकायला लागला, त्याची करुणा भाकायला लागला, त्याची आराधना करायला लागला। अतिशय खडतर अशी आराधना केली, सामान्य नाही, अतिशय खडतर। ती कशी आराधना केली हे आपण उद्याला बघूया। जय जय रघुवीर समर्थ।